कौस्तुभ गुठाला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अजय माने यांच्यावरती गुन्हा दाखल, खेड शहरात खळबळ. रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, चालकाचे दोन तुकडे होत अर्धा भाग जळाला. डोंबिवली MIDC कंपनीला पुन्हा भीषण आग, महिन्याभरातच स्फोटाची दुसरी घटना. एका शिक्षकाच्या न्याय हक्कासाठी आस्थानगड, शिवसेना संपर्क प्रमुख महेश शंकरराव मोरे यांचं उपोषण सुरू. आणि आस्थानी येथील दरड हटवली, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. आता पाहूयात सविस्तर वृत्त. खेड शहरातील एका इसमाविरोधात खेड पोलीस स्थानकात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. विविध राजकीय पक्षांशी संबंध असलेले आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजय माने यांच्यावरती चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे शहरात आता खळबळ उडाली आहे. खेड शहरातील प्रतिष्ठित असे कौस्तुभ बुटाला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अजय माने हे February 2022 पासून बुटाला यांच्याकडे साईड सुपरवायझर म्हणून कामाला होते. तर आज 12 जून रोजी खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून खेड पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. तरी कौस्तुभ बुटाला यांनी स्वतः दीपवाहिनीजवळ बोलताना घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली आहे. माझे मोजे वेळ इथे छोटंसं गोडाऊन होतं आणि तिथं माझी जागा आहे, तिथं मी शेतीची कलमं वगैरे लावतो. अशा ठिकाणून साधारण 1.5 लाख रुपयाचं स्टील हत्यारं, कॉम्पॅक्टर म्हणजे शेतीची हत्यारं, अवजारं, अशा सगळ्या गोष्टी अजय माने तिथे आधी सुपरवायझर म्हणून माझ्या इथे कामाला होते. त्यांच्याकडं त्या गोडाऊनची चावीही होती, एक चावी त्यांच्याकडं राहिली असावी किंवा सगळ्याच चाव्या त्यांच्याकडे राहिल्या होत्या, त्यांनी काय त्या परत केल्या नव्हत्या. आणि मग जेव्हा आता 1.5 वर्षांनी साधारण मी आलो, तेव्हा जेव्हा हे गोडाऊन उघडून बघितलं तेव्हा त्यातलं साहित्य कुलूप होतं तसंच स्थितीत होतं, पण आतलं जे सगळं साहित्य होतं ते कोणीतरी काढून नेलं होतं. म्हणून मी अजय मानेनं संपर्क साधून सांगला की जे घेऊन दिलं आहे, आजूबाजूच्या लोकांनी माहिती दिली की ते गाडी घेऊन इथं आले होते आणि गाडीत वस्तू भरून घेऊन गेले. तर त्यांना सांगितलं की बाबा घेतले असतील तर वस्तू हरकत नाही, तर आणून इथं परत ठेवा. पण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही काय जे पाहिजे ते करा, पोलिसात जा, काही फरक पडत नाही, खूप ताकदवान मनुष्य आहे मी, मला असं वाटतं कायद्याचे हात हे खूप मोठे असतात आणि कुणीही असा विचार नाही केला पाहिजे की मी कायद्यापेक्षा मोठा आहे. त्या अनुषंगाने मी पोलीस स्टेशन देऊन माझी तक्रार देत आहे. आता प्रोसेस अशी आहे की FIR प्रोसेस झालेली आहे आणि FIR त्याच्यावरती त्या म्हणजे जो गुन्हा झाला त्या संदर्भात पोलिसांनी FIR घेतले, पोलीस त्याचा तपास करतील आणि सत्यतेची पडताळणा आणि जे काही विटनेस आहेत किंवा ज्या प्रकारे ते झाली किंवा कुलूप न उघडता आतल्या वस्तू कशा घेऊन कोणी जाऊ शकतं त्याचा तपास करतील आणि जे सत्य आहे ते निश्चित प्रमाणात या तपासात बाहेर येईल आणि खेडच्या नागरिकांना एखाद्या माणसाची सत्यता कळून जाईल. माझ्या इथे जी चोरी झालेली आहे त्याचं सत्य पोलीस तपासात बाहेर येईलच जे काय ते. पण मी अनेक चोऱ्यांचे आजकाल खेडमध्ये विषय ऐकतो आहे की मेडिकल ऑक्सिजन चा प्लांट उभा आणला होता, त्याच्या शेडचेही कोणीतरी पत्रे चोरलेले आहेत, नगरपालिकेच्या काही लाकडांच्या चोऱ्या झालेल्या आहेत, कोणी म्हणतात चिऱ्यांच्या चोऱ्या झालेल्या आहेत, कोणी म्हणत काही आरेरवीचे प्रकार चालू आहेत. तर मला असं वाटतं की कायद्याच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टीचा तपास केला तर सगळ्याच गोष्टींच्या मागं कोण आहे ही थोड्या दिवसात भारी होऊन जाईल. रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावरती वाटूळ येथे डंपरचा भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. सदर अपघातात डंपर चालकाचे निधन झाले. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये चालकाचे दोन तुकडे होत कंबरेखालील भाग जळाला असून धड 70 ते 80 फुटावरती फेकलं गेलंय. यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार मुंबई गोवा महामार्गावरती वाटू नजीकच्या वळणावरती वाळूने भरलेला डंपर पलटी होऊन झालेल्या अपघातात डंपर चालक जागीच ठार झाला. बुधवारी दुपारी 12:30 ते 1 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडलाय. अपघातानंतर डंपरने पेट घेतल्याने हा डंपर देखील जळून खाक झाला. ओढीहून विलवडेच्या दिशेने वाळू भरून जात असताना वाटूळ येथील तीव्र उतारावर वळणावरती चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने वाळू भरलेला डंपर 25 ते 30 फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात चालक जागीच ठार झाला. हा अपघात इतका भीषण होता की डंपर चालकाच्या मृतदेहाचे दोन तुकडे झाले. कमरेखालील भाग डंपरमध्ये अडकला होता तर धड वेगळे होऊन बाहेर फेकले. तर अपघातानंतर डंपरच्या केबिन आणि ट्रॉलीचे दोन भाग होऊन केबिन जळून खाक झाली. त्या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. राजापूर नगर परिषदेच्या अग्निशमन बंबाने पेट घेतलेला डंपर विझवण्यात आला. तर खेड तालुक्यातील आंबिवली मार्गावरती देखील
कारमधील अपघात झाल्याची घटना घडली आहे. माळुंगे येथे जाणारी युंदाई कंपनीची कार पलटी झाल्याची घटना घडली आहे. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार पलटी झाली. या अपघातात कारमधून प्रवास करणारे 6 जण जखमी झाले असून त्यातील 4 जण हे गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. तरी जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलंय. डोंबिवली एमआयडीसीतील एका कंपनीला भीषण आग लागली आहे. साधारणतः महिनाभरातच स्फोटाची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरले. डोंबिवलीतील इंडो अमायन्स या कंपनीत मोठा स्फोट झाला असून भीषण आग लागल्याची घटना घडली. स्फोटाचे मोठे आवाज ऐकू येत असल्याने आसपासच्या परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. डोंबिवली एमआयडीसी मध्ये इंडो अमायन्स ही कंपनी आहे. या कंपनीत पेस्टिसाइड्स बनवले जातात. एमआयडीसीतील इंडो अमायन्स कंपनीत आग लागल्यानंतर जवळच असलेल्या अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आलं. 15 दिवसांपूर्वीच डोंबिवली एमआयडीसीत एक मोठा स्फोट झाला होता. यामध्ये तब्बल 20 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. महिनाभरातच डोंबिवली एमआयडीसीत दुसरा भीषण स्फोट झाल्यानं डोंबिवलीकरांमध्ये आता भीतीचं वातावरण दिसून येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहोचल्या. इंडो अमायन्स कंपनीच्या आजूबाजूच्या कंपन्यांनी तात्काळ आपल्या सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर आणलं. सकाळी 10:30-11:30 दरम्यान इंडो अमायन्स लिमिटेड या कंपनीमध्ये आग लागली आणि ती आग त्या कंपनीसोबतच शेजारी जी मालदे कॅपॅसिटर्स कंपनी आहे त्या कंपनीला पण ती पसरली. सुरुवातीच्या फेजमध्ये तिथे काही मोठ्या प्रमाणामध्ये ज्वाला आणि काही स्फोट तिथे झाले होते. परंतु घटनेची माहिती मिळताच लगेचच फायर ब्रिगेडच्या गाड्या, ॲम्ब्युलन्स आणि पोलीस मदत या ठिकाणी आली. सर्व इथला एरिया इव्हॅक्युएट केला गेला आणि प्राथमिक माहिती अशी मिळते की कंपनीच्या मॅनेजमेंटकडनं की सध्या कंपनीमध्ये कुठलाही कामगार अडकलेले नाही. या कंपनीच्या जवळच पाठीमागे एक अभिनव स्कूल होतं. त्या अभिनव स्कूलमध्ये पण आम्ही पोलीस अधिकारी आमच्या तिथे गेले, प्रशासनाला विनंती केली आणि तेथील विद्यार्थ्यांना पण आता सुट्टी देण्यात आलेली आहे आणि त्यांनासुद्धा सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे. सध्या आग पूर्णपणे नियंत्रणात आहे. साधारणतः एक अर्धा पाऊण तासामध्ये आग पूर्ण विझेल. सध्या जी कॅपॅसिटरची कंपनी आहे त्या कंपनीमध्ये काही केबल्स आणि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स असल्यामुळे त्याचा काळा जो धूर आहे तो इथे दिसून येत आहे. परंतु आगीवर नियंत्रण मिळवण्यास आता यश येत आहे. सर, बाजूच्या कंपनीमध्ये देखील आग लागली होती तर तिथे काही कर्मचारी होते का आणि कसे कशा पद्धतीने त्यांनी दोन्ही आग लागली त्यावेळेस दोन्ही कंपन्यांमध्ये कर्मचारी होते. परंतु प्रशासनाने कर्मचाऱ्यांना माहिती दिल्याने सर्व कर्मचारी बाहेर गेल्याची माहिती कंपनीच्या प्रशासनाने आम्हाला दिलेली आहे. सर, कसली कंपनी होती यामध्ये, काय भाषा माहिती आहे काय? इंडो अमायन्स लिमिटेड ही जी कंपनी होती याच्यामध्ये ॲग्रिकल्चरल फर्टिलायझरचे इंटरमिडिएट्स बनवले जायचे आणि जी कॅपॅसिटरची जी कंपनी आहे मालदे कॅपॅसिटर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॅपॅसिटर बनवले जात होते. धन्यवाद. आगीचं कारण अद्यापपर्यंत कळालेलं नाही, त्याच्या इन्व्हेस्टिगेशन नंतरच आपल्याला कारणापर. सदर याची शासन दरबारी दखल घेण्यात आलेली आहे आणि शासन दरबारी पॉलिसी ठरवण्याचं काम चालू आहे. तर मराठा आरक्षण उपोषण करते आणि आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांची ओम राजे निंबाळकर यांनी भेट घेतली. मनोज जरांगे यांची समाजाला गरज असून त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे गरजेचं असल्याची प्रतिक्रिया धाराशिवचे नवनिर्वाचित खासदार ओम राजे निंबाळकर यांनी दिली आहे. जालन्यातल्या आंतरवाली सराटीत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सगळ्यात महत्त्वाचं की त्यांची समाजाला गरज आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात, कारण कधी नव्हे ते समाज त्यांच्या माध्यमातून एकत्र आला आहे आणि त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे. आम्ही सगळेजण त्यांना विनंती केली की बाबा तुम्ही किमान पाणी तरी, कारण उपोषण जरी असलं तरी उपोषणामध्ये पाणी घेणं गरजेचं असतं, पाणी पिलंच पाहिजे तरच आपलं उपोषण त्या ठिकाणी चालू राहू शकतं. ती विनंती केली त्यांना, पण त्यांना गिळताना पण त्रास होतो आहे असं म्हणणं आहे. मला वाटतं की जे आश्वासन सरकारनं दिलेलं आहे त्यांना, एक पद्धतीनं फसवणूक केल्याचा प्रकार आणि भावना त्या ठिकाणी समाजाची त्या ठिकाणी तयार झालेली आहे आणि एक माणूस की समाजासाठी त्या ठिकाणी लढतो आहे
मला वाटतं की सरकारनं आता तातडीनं ह्या उपोषणाची दखल घेऊन ह्याच्या संदर्भात तातडीनं पावलं उचलून त्या ठिकाणी जे आश्वासन दिलं त्याची पूर्तता करणं अपेक्षित आहे. ज्या पद्धतीनं अनेक खासदार या ठिकाणी आले, त्यांनी मान्य केले, जनरल फॅक्टरमुळे ते निवडून आलेले उस्मानाबादमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या तुमच्याकडे तो फॅक्टर काम आहे. सगळ्यात महत्त्वाचं राजकीय आपण चर्चा करण्यापेक्षा मला वाटतं समाजाचं आरक्षण हा विषय फार महत्त्वाचा आहे. आपण प्रत्येक गोष्ट राजकारणाकडं, प्रत्येक गोष्ट निवडणुकीकडं नेणं मला योग्य वाटत नाही. आज ते जे लढत आहेत पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत ते समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहेत आणि अखंडपणे त्या माणसाचा लढा चालू आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला आपण राजकीय ह्यानं बघण्यापेक्षा समाज आरक्षण मागतोय, समाजासाठी आरक्षण का महत्त्वाचं आहे आणि ते देणं किती गरजेचं आहे, मला वाटतं ह्याच्या बाबतीत पुढे जाणं अपेक्षित आहे. मी तुम्हाला अजून परत तेच सांगतोय की ज्यांनी आश्वासन देऊन जर समाजाची फसवणूक केली असेल तर का समाज चिडणार नाही, का चिडणार नाही? त्याचे परिणाम दिसलेत निश्चितपणे, कारण आंदोलन झाल्याच्या नंतर ज्यावेळेस जरांगे पाटील मुंबईला गेले होते, जी आंदोलनाची दिशा होती त्यावेळेस सरकारनं जे आश्वासन दिलं होतं मला वाटतं त्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळं आज परत त्यांना या ठिकाणी उपोषण करावं लागतं आहे. मला वाटतं अशा पद्धतीनं केलेली फसवणूक समाजाला पटलेली नाही, आवडलेली नाही आणि म्हणून समाज आक्रमक आहे. निश्चित आधीचा विरोध, मला वाटते भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षच मानायला तयार नव्हती, म्हणजे विरोधी पक्ष आहे हीच एक्झिस्टन्सच मानायला तयार नव्हती. बऱ्याचशा गोष्टी पुलाखालून अजून बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे, लोकांच्याही बरंचसं लक्षात आलं आहे. मला वाटतं या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर ते आश्वासन त्या ठिकाणी सरकारनं दिलेलं आहे, ते आश्वासन सरकारनं तातडीनं पूर्ण करणं अपेक्षित आहे. आपल्या माहितीसाठी ज्यावेळेस मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका सुप्रीम कोर्टात आली होती अगदी त्या दिवसापासून मी केंद्र सरकारला वारंवार विनंती करतोय की बाबा तामिळनाडू सरकारचं आरक्षण 50%ची मर्यादा वाढल्याच्या नंतर सुद्धा जर टिकू शकत असेल तर मग महाराष्ट्राचंच का टिकत नाही? एक माझं सगळं ऐकून घ्या. त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारकडे 6-7 वेळेस ही मागणी आम्ही कायमस्वरूपी त्या ठिकाणी मांडतोय, त्यांना विनंती करतोय, कायद्यात कुठल्या दुरुस्त्या होणे आवश्यक आहे हे सांगतोय. मला वाटतं हे सगळं कळून समजून उमजून सुद्धा त्या ठिकाणी जो प्रकार केला जातोय तोच त्या ठिकाणी चीड आणणार आहे आणि त्याच्यामुळेच समाजामध्ये असंतोष तयार होतोय. शपथ घेतली तेव्हा रविवारी राष्ट्रपती भवनात एक गुड गेट क्रॅशर असल्याचं दिसून आलं. या कार्यक्रमातील व्हायरल व्हिडिओ क्लिप मध्ये राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणाच्या वरच्या मजल्यावरती एक प्राणी चालताना दिसतोय, जिथे शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला होता. मध्य प्रदेशातील बैतूल येथील भाजप खासदार दुर्गादास उईके यांनी शपथ घेतल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे त्यांचे स्वागत करताना हा प्राणी मागे चालत असतानाच कॅमेऱ्यात कैद झालंय. त्यानंतर पुन्हा अजय तप्ता हे शपथ घेत असताना हाच प्राणी उलट्या दिशेने चालताना दिसला. यामध्ये या प्राण्याची उशीर मांजरी चाल आणि आकार होता, ज्यामुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांना आश्चर्य वाटू लागले की हा बिबट्या राष्ट्रपतींच्या निवासस्थानाच्या भव्य आवारात फिरतोय तरी का. राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षित स्वरूपामुळे ही शक्यता धूसर वाटू लागली आहे की तो बिबट्या असेल. इतरांनी असा अंदाज लावलाय की हा प्राणी पाळीव प्राणी असू शकतो. तथापि दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलंय की कॅमेऱ्यात कैद असलेला प्राणी हा सामान्य घरातील मांजर आहे, त्यामुळे फालतू अफवांवरती विश्वास ठेवू नका अशी चेतावणी देखील दिल्ली पोलिसांनी दिली आहे. तर मुंबई गोवा महामार्गावर जगबुडी नदीच्या पुलावरती कंटेनरचा अपघात झालाय. काल संध्याकाळच्या सुमारास गोव्याच्या दिशेने जात असताना महामार्गाच्या गलथान कारभारामुळे कंटेनर चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि समोरच्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी त्याने गाडी दुभाजकावर आदळत नियंत्रित केली. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र सदर कंटेनर जगबुडी नदीमध्ये पडताना थोडक्यात बचावला असल्याचं दिसून येत आहे. महामार्गाच्या कामात जगबुडी नदीच्या बाजूला असलेला उड्डाण पूल चुकीच्या पद्धतीने असल्याचा फटका वाहन चालकांना बसत असल्याचं अनेकांनी म्हटलंय आणि याचा प्रत्यय आता
काळात या ठिकाणी आजवर 20 अपघात होऊन अनेक मोठ्या गाड्यांना अपघात झाला असल्याचं देखील आता बोललं जात आहे. आज आपण उभे आहोत खेड तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गाची इथे. आज तुम्ही बघू शकता आज हे दुसऱ्या महिन्यात हे ज्या ठिकाणी गेल्या महिन्यात कंटेनर पलटी झाला होता तिथंच हे दुसरं ॲक्सिडेंट झालेलं आहे. ह्या गाडीचा चालक हा आहे. समोरून येणाऱ्या गाडीला वाचवण्याकरिता त्याने स्वतःची गाडी आज या पद्धतीने इथं ठोकलेली आहे समोरच्या व्यक्तीचा जीव वाचवण्याकरिता. मुंबई गोवा महामार्गावरती खेड तालुक्यात जे KTIL कंपनीचं काम चालू आहे त्या KTIL कंपनीच्या विरोधात आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला असून गव्हर्नमेंटचे अधिकारी कोणत्याही प्रकारे इथे लक्ष देत नाहीत, सेफ्टीचं कोणतेही काम करत नाहीत. गेल्यावेळीसुद्धा आम्ही सर्व ग्रामस्थ इथे एकत्र येऊन आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं तरीसुद्धा KTIL कंपनी कोणत्याही प्रकारचं इथं सेफ्टीचं नियोजन करत नसल्यामुळे हे वारंवार अपघात होत आहेत. हा ड्रायव्हर आज इथं उपस्थितीत आहे. समोरनं गाडीला वाचवण्यासाठी स्वतःची गाडी त्यांनी तिथं ठोकलेली आहे. ट्रक ड्रायव्हर हेवी व्हेकल किती स्वतःचं नुकसान करून घेणार याला सर्वस्वी जबाबदार KTIL कंपनीचा मालक आणि हे अधिकारी हे जबाबदार असतील. येत्या 15 ऑगस्टला आम्ही सर्व ग्रामस्थ KTIL कंपनीच्या विरोधात उपोषणाला बसणार आहोत. धन्यवाद. शनिवारी 15 जूनपासून भारतातील सर्वात आव्हानात्मक परीक्षांपैकी एक असणाऱ्या नीट या परीक्षेत पुन्हा एकदा आपले स्वप्न पूर्ण करू पाहणाऱ्या नीटमधील रिपीटर विद्यार्थ्यांसाठी रोटरी स्कूलने रिपीटर बॅच सुरू करून सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. रोटरी स्कूलच्या माध्यमातून नीट परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करत दरवर्षी एकूण विद्यार्थ्यांपैकी 60% विद्यार्थी नामांकित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यात यशस्वी झाले आहेत. आतापर्यंत 45 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील नामांकित शासकीय महाविद्यालयात एम्स, KEM, ग्रँड मेडिकल, सॅन हॉस्पिटल, BJ मेडिकल यासारख्या नामांकित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBS सारख्या अभ्यासक्रमांच्या परीक्षेस पात्र होण्याचा बहुमान प्राप्त केलाय. ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल क्षेत्रात करिअर करायचं आहे परंतु ज्यांना नीट 2024 परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे आपल्या आवडीनुसार नामांकित शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेता आला नाही अशा विद्यार्थ्यांना रोटरी स्कूलने नीट रिपीटर बॅच सुरू करून सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. 15 जून 2024 पासून रोटरी स्कूल खेडमध्ये सुरू होणाऱ्या नीट रिपीटर बॅचसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन आपले उज्ज्वल भविष्य साधावे असे आवाहन रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांनी केले. तरी अधिक माहितीसाठी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड भरणे बाईकवाडी यांच्याशी 82 08 97 11 89 किंवा 85 52 02 88 02 या क्रमांकावरती संपर्क साधू शकता. शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आणि शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली विधानसभेचे माजी आमदार संजयराव कदम यांची उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल मंडणगड तालुका महाविकास आघाडीच्या वतीने त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. काल 11 जून रोजी मंडणगड शहरातील गोवळे कॉम्प्लेक्स येथे मंडणगड तालुक्याच्या वतीने नवनिर्वाचित उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मंडणगड तालुक्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नवनिर्वाचित उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख संजयराव कदम यांनी महाविकास आघाडीच्या सर्व आजीमाजी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक, युवासैनिक, कार्यकर्ते आणि महिला आघाडी यांना मार्गदर्शन केलं. या प्रसंगी त्यांच्यासोबत मंडणगड तालुका प्रमुख संतोष गोवळे, शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष आणि मंडणगड नगरपंचायत नगरसेवक सुभाष सापते, काँग्रेस आयचे तालुका अध्यक्ष मुस्ताक मिरकर, संतोष मांढरे उपशहर प्रमुख, दशरथ सापते उपशहर प्रमुख, शहर प्रमुख दशरथ सापते, उपशहर प्रमुख दीपक घुसाळकर, मुबीन परकार, युवासेना उपजिल्हा अधिकारी गणेश भिल्ला, राजा लेंडे, मनोहर गुजर तसेच महाविकास आघाडीचे सर्व आजीमाजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुण्यातलं हिट अँड रन हे प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक घटना समोर आली आहे. बेदकारपणे गाडी चालवत कार चालकाने पादचाऱ्याला चिरडल्याची घटना समोर आली आहे. हिंजवडीच्या भुजबळ रस्त्यावरती हा थरारक अपघात घडलाय. या अपघाताचं CCTV फुटेज समोर आलं असून हा अपघात 23 मे रोजी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडलाय आणि तो व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. चालकाने बेदकारपणे गाडी चालवत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या युवतीला चिरडलंय. गाडी चालवणारी व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत देखील नव्हती अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. या अपघातात जखमी झालेली महिला मुंबईची असल्याची माहिती मिळाली आहे. खेड तालुक्यातील दस्तुरी येथील अतिक्रमण न हटवल्याने साखरोळी येथील 70 वर्षीय मोहम्मद हुसेन परकार यांनी आत्तापर्यंत 3 वेळेस उपोषण केलं. दरवेळेस दिलेलं आश्वासन प्रशासनाकडून न पाळल्याने त्यांनी आता पुन्हा उपोषण सुरू केलं. पहिल्यांदा 29 फेब्रुवारी, मग 16 मार्च आणि नंतर 6 जून रोजी आपलं उपोषण त्यांनी सुरू केलं. 6 जून रोजी सुरू केलेलं उपोषण तब्बल 3 दिवसांनंतर म्हणजे शनिवारी 8 जून रोजी संध्याकाळी उपोषण स्थगित करण्यात आलं. 11 जूनपर्यंत अतिक्रमण काढू असं आश्वासन संबंधित विभागाने दिल्यानंतर हे उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आलं. मात्र पुन्हा एकदा आश्वासनाची पूर्तता न केल्याचं दीपवाहिनीजवळ बोलताना अब्दुल परकार यांनी म्हटलंय. त्यामुळे आपण पुन्हा एकदा उपोषण सुरू करणार असल्याची माहिती मोहम्मद हुसेन अब्दुल परकार यांनी दिली आहे. भाई, आज मंगळवार आहे. तुम्ही गेले 3 वेळेस सलग तुम्ही उपोषण केलेलं आहात तुमच्या दस्तुर येथील जागेतील अतिक्रमण हटवण्यासाठी. तर आज मंगळवारी तुमचं अतिक्रमण हटवतं असं प्रशासन तुम्हाला आश्वासन दिलं होतं, त्यानुसार काय अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे का? मी 7 तारखेला उपोषणला बसलो होतो. 8 तारखेला संध्याकाळी तहसीलदार साहेब, SP साहेब, घोष खतीब, कमल मुकादम, आशा जठाल बांधकाम कार्याचे आणि निलेश पावसे हे माझ्याकडे आले आणि रिक्वेस्ट केली की उपोषण स्थगित करा, आम्ही मंगळवारपर्यंत तुमचं अतिक्रमण काढून देऊ. मला आश्वासन PI साहेब आणि तहसीलदारनी आणि घोष खतीबांनी आणि दिले की आम्ही काढून घेतो, तुम्ही काही काळजी करू नका, आमची वाण ठेवून तुम्ही उपोषण स्थगित करा. मी त्याच्या मान ठेवून स्थगित करा म्हणून त्याची मी बात मानून माझं उपोषण स्थगित केलं होतं. परंतु आज काही त्यांनी तहसीलदार जागा नव्हते, उशिरा गेले आणि काही कारवाई केलेली नाही. जर त्यांनी काही कारवाई केली नाही पण मी उद्या उपोषणला परत बसणार होतो, पण माझी आज BP जास्त आहे, शुगर कमी झालेली आहे, मी आत्ता चेक करून आलो, त्याच्यामुळे मी उद्याचं उपोषण करणार होतो. ते उद्याचं उपोषण मी न करता माझा रिपोर्ट चांगला आल्यावर लगेच मी उपोषणाला परत बसणार आहे, कारण मला चौथ्यांदा उपोषण करायची वेळ आलेली आहे जर या प्रशासनाने आत्तापर्यंत काही कारवाई केली नाही तर. भाई, खरं तर तुम्ही आता पुन्हा उपोषणाला बसणार म्हणता, पण ह्यावेळी तुम्ही उपोषणाला कोणता मुद्दा घेऊन बसणार आहात आणि काय तुमची प्रमुख मागणी असेल आणि कशाप्रकारे तुमचं उपोषण असेल? मी ह्यावेळेला उपोषणाला बसणार आहे. माझ्या अतिक्रमक बांधकाम माझ्या जमिनीत केलेलं मम्मीच्या बाहेर केलेले आहे, ते जोपर्यंत कारले नाही आणि संबंधित संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही तोपर्यंत मी अजिबात आता काही झालं तरी मी उपोषण जरी माझं काही झालं तरी मी उपोषण तो स्थगित करणार नाही जोपर्यंत काही त्यांच्यावर कारवाई झाली नाही तोपर्यंत. जरी मला काही झालं, जरी कारण मला बरेच आजार आहेत, आत्ताच्या उपोषणला पण माझी शुगर कमी झाली होती, BP वाढलेलं होतं, डॉक्टर हॉस्पिटलला न्यायला बोलवत होते, मी काही गेलो नव्हतो, परंतु जरी डॉक्टरने जाणार नाहीच, जर काय मला झालं तर त्याला संबंधित अधिकारी जबाबदार राहतील आणि जोपर्यंत अधिकाऱ्यावर मर्डर केसची कारवाई झाली नाही तोपर्यंत माझा अंतिम संस्कार करू नये, हा मी तुम्हाला तुमच्या न्यूजवरून सांगत आहे. खेड तालुक्यातील भरणे येथील प्राध्यापक शिक्षक जीवन चंद्रसिंग कोकणी यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मनमारी कारभाराबद्दल तक्रार दाखल केली आहे.
अस्थानगण शिवसेना संपर्क प्रमुख महेश शंकरराव मोरे यांच्याकडे ही बाब येताच त्यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत धाव घेत संपूर्ण प्रकाराची चौकशी केली आणि तपशील घेतली. त्यानंतर तिथे घडलेला संपूर्ण प्रकार महेश मोरे यांनी दीपवाहिनीला सांगितला. यावेळी RDC बँकेकडून मिळालेली उडवाउडवीची उत्तरं आणि जीवन कोकणी यांच्यावर केलेला अन्याय या सर्वाला वाचा फोडण्यासाठी आज महेश मोरे यांनी भरणे येथील प्राध्यापक शिक्षक जीवन चंद्रसिंग कोकणी यांना न्याय मिळवून देण्यासाठी उपोषणाचा पवित्रा हाती घेतलाय. आज या ठिकाणी आमच्या आस्थानगणाचे विभाग संपर्क प्रमुख महेशजी मोरे यांनी या ठिकाणी आजपासून आंदोलन उपोषणाला सुरुवात केलेली आहे. त्यांचा विषय असा आहे की जीवन कोकणी म्हणून हे जिल्हा परिषद शिक्षक आहेत, त्या शिक्षकाने RDC बँकेतून कर्ज प्रकरण केलं होतं आणि ते कर्ज थकित झालं म्हणून त्यांचे असणारे सर्व बँकेतील अकाऊंट सील केलेले आहेत. जे काय शासनाच्या अटी शर्ती असतील त्या अटी शर्तीप्रमाणे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज महेशजी मोरे यांनी या ठिकाणी उपोषण 3 तारखेला जाहीर केलं होतं, पण 3 तारखेला आचार संहिता असल्यामुळं त्यास पुढे 12 तारखेला त्यांचं उपोषण आज सकाळपासून त्यांनी चालू केलं आहे. या उपोषणाला या ठिकाणी भेट देण्यात आला असता RDC बँकेतील सर्व अधिकारी असतील, जिल्ह्याचे RDC बँकेचे उपाध्यक्ष असतील, या सर्वांना माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन या विषयावरती तोडगा पाडून ह्यांचं उपोषण आज संध्याकाळपर्यंत संपुष्टात यावं अशी माझी एक विनंती असेल. आणि आज महेशजी मोरेंना मी एक विनंती करेन की आपणसुद्धा ह्याच्यावरती लवकर लवकर तोडगा पाडून आपलं उपोषण ह्या ठिकाणी स्थगित करावं. आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याची पूर्तता करण्यासाठी मी आमदार योगेश्वर कदम यांच्याशी फोनवरती संपर्क साधून ह्यावरती योग्य तो निर्णय आणि ज्या जे अधिकारी असतील अथवा राजकीय संबंधित व्यक्ती असतील या विषय संबंधित असतील त्या सर्वांजवळ आमदार योगेश्वर कदम संपर्क साधून ह्यावरती लवकरात लवकर तोडगा पाडतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. रत्नागिरीतील थिबा पॅलेस परिसरात सुरू असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास केंद्रात बनावट आधार कार्ड बनवून बोगस विद्यार्थी बसवून परीक्षा घेतल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि रत्नागिरीतील जागरूक नागरिकांमुळे उघडकीस आलाय. स्थानिक तरुणांना छोटे छोटे रोजगार उपलब्ध होताना त्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली होती. यात हॉटेल मॅनेजमेंट याचं देखील प्रशिक्षण देण्यात येत होतं. मात्र हा संपूर्ण प्रकार बोगस असल्याचं सांगताना मैत्री ग्रुप ऑफ हॉटेल्सचे संचालक कौस्तुभ सावंत यांनी म्हटलंय. रत्नागिरी कौशल्य विकास केंद्र सुरू झालं, अपेक्षा होती की स्थानिकांना कुठेतरी रोजगार मिळेल आणि जेव्हा काही विद्यार्थी बाहेर पडतील स्थानिक हॉटेल व्यावसायिक असेल किंवा इतर ठिकाणी त्यांना रोजगार मिळेल आणि आपल्या इथल्या व्यावसायिकांना त्याला आधार मिळेल, पण असं या ठिकाणी घडताना दिसत नाही, घडताना उलटच दिसतंय. नेमका कोणता प्रकार हा उघडकीस आला? मुळातच कौशल्य विकास केंद्राची स्थापना रत्नागिरीमध्ये का झाली तर रत्नागिरीमधील जेवढी आजूबाजूची जी गावं आहेत तिथे जी अनस्किल मुलं आहेत ह्या अनस्किल मुलांना चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग देऊन त्यांना एक रोजगार योग्य बनवणं असा ह्या कौशल्य विकास केंद्राचा मूळ हेतू होता. परंतु सुरुवातीपासूनच असं लक्षात आलं की ह्या हेतूमध्ये काहीतरी गडबड आहे. कौशल्य विकास केंद्राची जी मुलं बाहेर पडतात ॲडमिशन घेऊन ती मुलं नेमकी जातात कुठे, किती बाहेरच पडत नाहीत, ती फक्त कागदावरती बाहेर पडतात, हा एक आम्हाला अभ्यासाचा विषय होता. आणि असं आमच्या एक गोष्ट लक्षात आली की हॉटेल जेवढी रत्नागिरीतली हॉटेल्स आहेत त्या हॉटेलच्या स्टाफची काही इथल्या स्टाफने ID प्रूफ जमा केले, म्हणजे आधार कार्ड म्हणा किंवा फोटो म्हणा असे जमा केले आणि आम्हाला सांगण्यात आलं की अशा तुमच्या मुलांना आम्ही 3 महिन्याचं तुम्ही त्यांना पाठवू शकत नाही, पण आम्ही त्यांना सेमी स्किल करण्यासाठी ट्रेनिंग देऊ शकतो आणि आम्ही आमचा त्याच्यातला उद्देश आमचा सफल होतो असं वाटलं म्हणून आमच्या मुलांची आधार कार्ड आणि त्यांचे फोटो आम्ही हा ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करून घेतली. ही ॲडमिशन प्रोसेस पूर्ण केल्यानंतर 2-3 महिने 4 महिने याच्यात काहीही झालं नाही. आम्हाला असं वाटलं की हे काहीतरी बंद झालं असेल किंवा काहीतरी झालं असेल म्हणून आम्ही हा विषय पुढे दिला नाही. परंतु आता ज्यावेळेला ABP माध्यमातून हा विषय पुढे आला त्यावेळेला आम्हाला समजलं की आम्ही दिलेल्या आधार कार्डचा कशा पद्धतीने गैरवापर होतोय आणि त्यामुळे आम्ही ह्या विषयामध्ये जास्त इंटरेस्ट घेतला.
आणि आज सर्व पत्रकार बंधूंना आम्ही या ठिकाणी बोलवलं, पोलिसांना आम्ही या ठिकाणी बोलवलं, त्याचबरोबर समाजातील जे काही नागरिक आहेत त्यांनाही आम्ही या ठिकाणी बोलवलं आणि ह्या विषयाचा खुलासा केला की नक्की हे घडलंय कसं. तर ही जी आधार कार्ड तुम्ही बघताय, ही आधार कार्डवरचं नाव वेगळं आहे आणि आधार कार्डवरचा फोटो वेगळा आहे. म्हणजे हा सगळ्यात मोठा राष्ट्रीय गुन्हा आहे की हा गुन्हा, मला वाटतं की ह्याच्यावरती अजामीनपात्र गुन्हा आहे, हा याच्यावरती जामीन होऊ शकत नाही. तर यावरचं जे फोटो आहे, हा फोटो आणि हे नाव हे वेगळं आहे. म्हणजे प्रत्यक्षात बसलेला विद्यार्थी परीक्षेसाठी हा वेगळा आहे आणि हा जो बसला आहे ह्याला माहिती पण नाही की ह्याची इथे परीक्षा झाली. आणि अशा पद्धतीने डमी मुलं बसवून सरकारच्या ज्या काही स्कीम आहेत त्या लाटण्याचा मोठ्या प्रमाणावरती इथे हा मोठा स्कॅम आहे आणि हा स्कॅम आज आपणासमोर उघडकीस आलेला आहे. आज एबीव्हीपीच्या माध्यमातून जी एबीव्हीपीची कार्यकर्ती होती तिने हा विषय जरासा पुढे आणला, तिने हे डेअरिंग दाखवलं, म्हणून आज आपल्या सर्वांना हे समजतंय. मुळात सरकारचा हेतू शुद्ध असतो, त्यांचा हेतू चांगला असतो. सरकारला नवीन नवीन जेव्हा योजना राबवते त्यावेळेला त्यांचा हेतू चांगला असतो. परंतु अशा प्रकारे जे कोणी हे ट्रेनिंग स्कूल चालवत असतील, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालवत असतील, त्यांना त्यांची भरपाई करून घ्यायची असेल किंवा त्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळवायचा असेल, म्हणून कदाचित सरकारला अंधारात ठेवून अशा पद्धतीची खोटी आयकार तयार करून एवढे एवढे विद्यार्थी बसले असं दाखवून ह्या मुलांकडनं ह्या मुलांच्या नावाने पैसे उकळले जात असतील, हा मोठा स्कॅम आहे. ह्याची आपण इतसर चौकशी व्हावी अशी आमची मागणी. या केंद्रात शिकवणाऱ्या शिक्षकांना देखील बोगस प्रकाराला सामोरे जावे लागल्याचं सांगताना मैत्री ग्रुप ऑफ हॉटेल्सचे संचालक सुहास ठाकूर देसाई म्हणाले. सुद्धा परीक्षेला बसवले गेले, त्यांच्यावरही कुठल्याही प्रकारचं प्रेशर आहे. याच्यामध्ये हे जर आयकार्ड पाहत तर या मॅडम इथे टीचर आहेत, ह्या स्टुडंट नाही आहेत, ह्या टीचर आहेत आणि त्यांनाही अशा प्रकारचं स्कॅमला बळी पडावं लागलं हे थोडं विचार करण्यासाठी गोष्ट आहे. ह्या साऱ्या परिस्थितीमध्ये आपल्या हॉटेल व्यवसायिकांचे पत्रकार फक्त निराशात आहे आणि त्या दुसऱ्या इतर जिल्ह्यात हॉटेल व्यवसायिकडे पाठवण्यात सुद्धा काही आर्थिक व्यवहार होतो का? असू शकतो ती जशी पॉसिबिलिटी आहे, कारण आता सगळीकडे सध्या स्टाफची रिक्वायरमेंट जास्त असते आणि त्याच्या प्रमाणात पुरवठा कमी असतो, त्याच्यामुळे कदाचित समोरून कोणीतरी ऑफर देत असेल. मुळात मला तुम्हाला हे सांगायचं आहे आणि हे आवर्जून सांगावं असं वाटतं की हा स्कॅम आहे म्हणून उघडकीस आणायचा प्रयत्न केलाय. हे इन्स्टिट्यूट बंद पडावं हा त्याच्यामागचा हेतू नाही. आमचा हेतू शुद्ध आहे की याच्यातून ज्या भावनेने हा सरकारने प्रोजेक्ट आणलाय त्या भावनेने हा प्रोजेक्ट शुद्ध व्हावा, चांगल्या पद्धतीने मुलं या ठिकाणून ऍडमिशन घेतलेली असतील त्यांना बाहेर पडावे आणि चांगलं ट्रेनिंग मिळालं आणि चांगली स्किल मुलं मिळाली तरच आमच्या हॉटेल व्यावसायिकांना इन्स्टिट्यूटचा फायदा. तर हा बनावट आधार कार्डचा राष्ट्रीय घोटाळा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रतिनिधी तेजस खरे यांनी भूमिका मांडताना आपलं म्हणणं सांगितलंय. त्याच्यामध्ये काय भूमिका घेतली होती? काय मुळात आमच्या जेव्हा हा तंत्र कौशल्य विकास मार्फत जे अनेक विद्यार्थी शिकत असताना आमचे सुद्धा एक कार्यकर्ती इथे शिक्षण घेत होती आणि त्यानंतर जेव्हा हा प्रकार उघडकीला आला की इथे विद्यार्थ्यांनी नकली आयकार्ड तयार केले जात आहेत आणि त्यांना परीक्षा द्यावी लागत आहे आणि त्यासाठी फोर्स केला जात आहे की दुसरंच कोणीतरी परीक्षेला बसतंय आणि आयकार्ड तर दुसरंच आहे, खोटंच आहे. तर त्यामार्फत आमच्या कार्यकर्तीने आज जे काय आपल्या ज्या मुलांवर जे संस्कार केले जातात ते कदाचित मिळाल्यामुळे तिने एक पाऊल पुढे घेतलं की नाही आपण याला वाचा फोडली पाहिजे. कारण काय प्रत्येक वेळेला जेव्हा घोटाळा होतो तेव्हा माणूस खूप मनातनं खचतो की बाबा नको, आपल्याला पुढे काहीतरी आपल्या पर्सनली वैयक्तिक जीवनात त्याचा काहीतरी त्रास होईल असं अनेकांना वाटतं. आणि आज आमच्या कार्यकर्तीने हेच आपण विद्यार्थी परिषदेत किंवा अन्य ज्या संघटना आहेत त्याच्यामध्ये शिकवलं जातं की तुम्ही अन्यायाला वाचा फोडा. आणि आज तिचं मला खरोखर कौतुक वाटतं की तिने वाचा फोडली आणि तिने हा प्रकार सगळ्यांसमोर आणला आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांनाच इथे कळलेलं आहे की आज कशा रीतीने एक मोठी संस्था जी आहे जी नामांकित आहे तिथे काय प्रकार घडतो आहे की ज्या शिक्षणात म्हणजे ज्या सरकारकडून योजना येत आहेत त्याचा ही लोक स्वतःचे खिसे भरण्यासाठी त्याचा वापर करतात असंच म्हणायला हवं की जिथे विद्यार्थ्यांना त्याचा काहीच उपयोग होत नाही. आणि आज रत्नागिरीची परिस्थिती जी बदलली पाहिजे तिच्यामध्ये काही तेळ मात्र सुद्धा बदल झालेला नाही, हे मात्र एक खूप खेदजनक गोष्ट आहे असं मला सांगावं असं वाटतं. तर राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होताना प्रशिक्षण मिळावं यासाठी सुरू केलेल्या या कौशल्य विकास केंद्रात असा बोगस प्रकार घडत असेल आणि स्थानिकांची संधी अन्य लोक हिसकावून घेत असतील तर ही गंभीर बाब असून यावर पालकमंत्री कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. खेड तालुक्यातील आस्थान येथील धनगरवाडी मार्गावरती मंगळवारी दरड कोसळण्याची घटना घडली होती. या दरड कोसळण्याच्या घटनेतील ही दरड
आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हटवण्यात आली असून आस्थान परिसरात प्रशासनाने ग्रामस्तरावरती सूचना देऊन अलर्ट राहण्यास सांगितले. मंगळवारी 11 जून रोजी खेड तालुक्यातील आस्थान ते धनगरवाडी या रस्त्यावरती दरड आणि माती कोसळल्याने रस्त्यावरती अडचण निर्माण झाली होती. आस्थान परिसरातील या धनगरवाडीमध्ये 12 कुटुंबे वास्तव्यास असून बहुतांशी लोक चालत आस्थान गावामध्ये ये जा करत असतात. यामुळे धनगरवाडीचा संपर्क तुटलेला नसल्याचे खेड तालुका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. या मार्गावर कोसळलेली दरड ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत JCB द्वारे सध्या तरी बाजूला करण्यात आलेली आहे. मंगळवारी सकाळी उशिरापर्यंत ही दरड हटवण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं. मात्र पाऊस आणि रस्त्या शेजारी टेकडीची अवस्था पाहता पुन्हा माती आणि दगड रस्त्यावरती येण्याची शक्यता असल्याचं मत खेड तालुका प्रशासनाने व्यक्त केलंय. यावेळी खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी ग्रामस्तरावरती भेटी देऊन उपसरपंच पोलीस पाटील तलाठी मंडळ अधिकारी कोतवाल यांना सूचना देऊन अलर्ट राहण्यास सांगितले. 11 जून रोजी खेड उद्धव बाळासाहेब ठाकरे संपर्क कार्यालय येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांची निवड झाल्याबद्दल त्यांना अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी चिपळूण माजी सभापती धनश्री रवी शिंदे, महिला शहर प्रमुख वैशाली मनोज शिंदे, अस्मिता यतीन कानडे, सोनाली अजय चव्हाण, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख ओमकार पंडित, खेरडी विभाग प्रमुख राहुल मोहन भोसले यांनी नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख संजयराव कदम यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती दर्शवली. या प्रसंगी त्यांच्यासोबत खेड तालुका प्रमुख संदीप कांबळे, खेड शहर प्रमुख दर्शन महाजन, मंडणगड पंचायत समिती माजी सदस्य नितीन महामुणकर, सुकिवली ग्रामपंचायत सदस्य परेश जाधव, स्वप्नील पाटील आणि सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत. मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घ्यावी अशी विनंती छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांनी केली आहे. नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांनी जालन्यातल्या आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी भुमरे यांनी जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र जरांगे यांनी या चर्चेला प्रतिसाद दिला नाही. आम्हाला आपली गरज आहे असं भुमरे यांनी जरांगेंना यावर म्हटलं. सरकार सकारात्मक आहे, निश्चित याबाबतच मार्ग निघेल अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांनी जरांगेच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना दिली आहे.